देशाचे कृषी मंत्री आणि त्यांनी आपलं राजकीय जीवन यापुढे जिल्ह्यातून सुरू केलं. कैलासवासी मामासाहेबांचे सहकारी असलेले आदरणीय आमदार शरदचंद्र पवारजी, राज्याचे वनमंत्री डॉक्टर पतंगरावजी कदम, राज्याचे सहकार मंत्री आमदार हर्षवर्धनजी पाटील, खासदार सुप्रिया जिसुळे, त्याचबरोबर सन्माननीय भाऊसाहेब सदानंदजी अशोकराव मोहोळ, खासदार विद्रोजी नवले, अनंतराजी थोपटे, पुण्याचे महापौर राजपालजी, पिंपरी चिंचवडचे महापौर श्री बहल, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व आजी माजी खासदार आमदार, सर्व पक्षांचे राजकीय नेते कार्यकर्ते, सहकारी चळवळीत आणि शिक्षण क्षेत्रात काम करणारे सर्व मान्यवर, आणि आजच्या या मामासाहेब मोहोळ शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्त त्याचबरोबर कैलासवासी मामासाहेब मोहोळ यांची 105वी जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व बंधुणी भगिनींनो, आजचा हा दुग्ध शर्करा योग शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सव आणि कैलासवासी मामासाहेब मोहोळांची 105वी जयंती या कार्यक्रमाला मोहोळ कुटुंबियावर प्रेम करणारे, त्यांचे सहकारी असलेले, त्यांचे अनुयायी असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्व राजकीय पक्षांची वस्त्र बाहेर ठेवून कैलासवासी मामासाहेबांच्या स्मृतीला वंदन करण्याकरता इथे सर्व जमलेले आहेत. अशोकरावांचा माझा संबंध परिचय संस्थेत आला, पण कैलासवासी मामासाहेबांचा माझा संबंध काही नव्हता, वडिलांचा अवश्य होता. मात्र नाव कुठली पुण्याबद्दलची राजकीय चर्चा घरात किंवा कुठे चालली तरी आवर्जून कैलासवासी मामासाहेब मोहोळांचं नाव यांचा उल्लेख व्हायचा. आणि कुस्तीच्या क्षेत्रात जर काही विषय आला तर ते म्हणजे कुस्तीच्या क्षेत्रातले सर्वे सर्वा होत. जीवन परिचय पाहिला तर अत्यंत खडतर परिस्थितीतून, अत्यंत मुशी तालुक्यातील मोठ्यासारख्या एका छोट्या गावातून फारच अडचणीच्या परिस्थितीमध्ये त्यांचा जन्म झाला. वडिलांचं छत्र बालपणी गेलं, शिक्षण शक्य नव्हतं आणि पोटा पाण्याकरता मुंबईला जावं लागलं, शिक्षण अर्धवट सोडून द्यावं लागलं. आणि जरी त्यांचं शिक्षण शाळेत कॉलेजात झालं नाही तरी त्यांनी व्यवहाराचं शिक्षण ज्या ज्या ठिकाणी त्यांनी नोकरी केली, अगदी अत्यंत खालच्या स्तरावर नोकरी केली, परंतु डिग्निटी ऑफ लेबर ज्याला म्हणतात त्याप्रमाणे कुठल्याही कामाकडे कमी न लेखता त्यातून जे काही शिकता येते शिकायचा प्रयत्न केला, वाचनाचा व्यासंग निर्माण केला. आणि फक्त मराठीत नाही तर त्या ठिकाणी कामाच्या निमित्तानं मुंबईमध्ये मिलमध्ये असेल किंवा ऑफिसमध्ये नोकरी भरताना मराठी बरोबर हिंदी, गुजराती आणि इंग्रजी भाषेवरही त्यांनी कसब निर्माण केलं. जरा परिस्थिती बदलली, मातोश्रीनी खूप खडतर परिस्थितीतून मुलांना सांभाळलं, तर सुरुवातीला कुस्तीने त्यांना वेगळं केलं. अगदी लहानपणापासून काम करत असताना कुस्तीचा प्रेम, व्यायाम, कसरत करून करून त्यांनी नुसत्याच मुंबईला नाही तर त्यानंतर कोल्हापूरला 3 वर्ष घालवली, पुण्यात घालवली. आणि मी विचारलं असताना आमच्या जिल्ह्यामध्ये त्यांनी शेवटची आपल्या आयुष्यातली कुस्ती ही सातारला
आपा उमर बरोबर केली, बरोबरीत सुटली कुस्ती. पण ती मला वाटतं शेवटची कुस्ती होती. त्यानंतर ते पुन्हा मग संघटक म्हणून सहकारी क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, पण प्रामुख्यानं कुस्ती क्षेत्रातले संघटक म्हणून तुला इतक्या खडतर परिस्थितीमध्ये त्याला सहकाराचं महत्व कळलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये त्यांनी भाग घेतला आणि शिक्षण संस्थेमध्ये त्यांना स्वतःला शिक्षणापासून वंचित राहायला लागलं होतं. परंतु इतरांनी आपल्या परिसरातील पंचक्रोशीतील इतरांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून शिक्षण मंडळाचे ते अध्यक्ष झाले. नंतर मग अशोकराव यांनी सर्वांनी मामासाहेब मोहोळ शिक्षण संस्था स्थापन केली, ज्याला 25 वर्ष झालेली आहे. 35 शिक्षण संस्था, विद्यालय, शाळा, कॉलेजेस झालं होता. त्याचाही आज रौप्य महोत्सवाचा मेळावा आपण साजरा करतो. पुण्याच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आणि अर्थातच कुस्ती क्षेत्रामध्ये त्यांनी शून्यातून आपलं विश्व निर्माण केलं आणि एक आदर्श घालून दिला की कितीही अडचणी असल्या तरी जर जिद्द मनामध्ये असली, परिश्रम करण्याची तयारी असली, तर माणसाला काहीही मिळवता येतं आणि कुठल्याही स्तरापर्यंत जाता येत. आता नानासाहेबांनी मला सांगितलं की कुस्ती क्षेत्रातील जी जागतिक संघटना आहे त्या जागतिक संघटनेचे जे अध्यक्ष होते, ज्याप्रमाणे आज बाबासाहेब क्रिकेटच्या जागतिक संघटनेचे अध्यक्ष आज आहेत, तसे कुस्तीच्या जागतिक संघटनेचे त्यावेळेचे अध्यक्ष, त्यांनी एक बाबासाहेबांचा एक श्रेष्ठ, भारतातील श्रेष्ठ संघटक, सर्वोत्कृष्ट संघटक म्हणून त्यांचा गौरव केला होता. आणि एकमेव मला वाटतं राष्ट्रीय कुस्ती परिषदेचे मराठी असणारे एकमेव ते अध्यक्ष झाले. आदर्श एकच घेतला पाहिजे की किती खडतर परिस्थिती असते त्यावर मात करता येते. पैसे नसले, फार मोठे जमीन जुंगार नसला, कामाकरता बाहेर जावं लागलं तरी परिस्थितीवर मात करून काहीतरी कमवता येतं, काहीतरी मिळवता येतं, काहीतरी करून दाखवता येतं, त्याचा आदर्श आज आपल्या सर्वांच्या समोर, विशेषतः तरुण पिढीसमोर आहे. बाबासाहेबांचे तिन्ही पुत्र कुस्तीच्या नादाला लागले नाहीत, पण क्रिकेट मात्र चांगले खेळले. अशोकराव होते मला माहिती आहे त्यांचं, पण सदानंदजी देखील एक राष्ट्रीय पातळीवर ते क्रिकेट खेळले मला माहित नव्हतं. म्हणजे भाऊसाहेबही क्रिकेट खेळले, म्हणजे घरादारात एक क्रीडा वातावरण होत. राजकारण तर झालंच झालं, परंतु शिक्षण क्षेत्रात ही एक चांगली संस्था. ते अत्यंत डोंगरी भागातली आदिवासी असतील, डोंगरी भागातली म्हणजे असतील, शेतकरी कुटुंब असतील, त्यांच्याकरता सुविधा आहे. आज मी या निमित्तानं मला काही शिक्षण संस्थेसमोरचे काही प्रश्न सांगितले गेले. काही जे डेव्हलपमेंट करतात, जे 12.5-12% मिळतात ते मिळणं झाले. खोल्यांचे भाडेही बरेच दिवस मिळणं झाले. शिक्षणाचा आपला जो खर्च शासनाचा आहे त्यामध्ये दुरुस्ती करणं अत्यंत आवश्यक आहे. त्या निमित्तानं मी आणखी चर्चा करून आपली ग्रामीण भागातल्या विषयाच्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांना ताकद कशी करता येईल, निर्माण करून देता येईल. त्याचबरोबर ज्या श्रीमंत सहकारी संस्था आहेत त्यांनी देखील खास करून उभं राहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे पाश्चिमात्य देशामध्ये बहुतेक मोठी मोठी विश्वविद्यालयं जी आहेत, हार्वर्ड सारखी असतील, स्टॅनफोर्ड सारखी असतील, ती सर्व खासगी वर्गणीतून झाली आहे आणि मोठ्या थोरांनी दिलेल्या दानातून उभी राहिली. आपल्याकडे ती संस्कृती अजून निर्माण झाली पाहिजे. आपण पुणे जिल्हा आज एक आपल्या राज्यातला एक सर्वात समृद्ध जिल्हा म्हणून पुढे आलेला आहे. खूप मोठे उद्योग आहेत, सहकारी क्षेत्रामध्ये खूप आपण मोठं काम केलेलं आहे. मला वाटतं या बाबासाहेब मोहोळ शिक्षण संस्थेतर्फे ज्या अगदी दुर्गम भागात चांगल्या चाललेल्या शिक्षण संस्था त्यांनी समाजाने उभं राहिलं पाहिजे. एक छोटासा वाटा म्हणून आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने 25 लाख रुपये मी माझ्याकडून हर्षवर्धन भाऊनी नेमका सुचवलं ते. परंतु त्याचबरोबर काही इतर काही आपले संस्थेचे प्रश्न आहेत, अवश्यपणे मी त्या संस्थेच्या प्रश्नांच्याकडे आम्ही मुंबईत गेल्यावर पाहू. पुन्हा एकदा सर्व शिक्षण संस्थेमध्ये काम करणाऱ्या सर्व प्राध्यापकांना, कर्मचाऱ्यांना, विद्यार्थ्यांना
अशोक रावांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सर्व सहकारी संस्थांना सर्वांना मी माझ्या शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.